आज रात्री आणि मध्यरात्रीसुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो सहा एप्रिल मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सहा एप्रिल बारा नंतर सात एप्रिल पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल आज रात्री आणि मध्यरात्री काही परिसरामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो चला तर बघूया कोणत्या परिसरामध्ये पावसाचे वात वातावरण बघायला मिळेल कोणत्या भागामध्ये वातावरण कोरडं राहण्याची शक्यता आहे कोणत्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह कर -कर जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आज मध्यरात्री जो काही पुणे विभागाचा दक्षिण परिसर आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे त्यामध्ये मित्रांनो आपण स्क्रीनवर बघू शकता इकडं गारगुटी कापसी हा जो परिसर दिसतो आहे निपाणी संकेश्वर वगैरे गोव्यालगतचा भाग या परिसरामध्ये मित्रांनो बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे आज मध्यरात्री या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो हा पाऊस विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळेल तुरळक भागामध्ये जोराचे वारेसुद्धा या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मित्रांनो तशी पावसाची शक्यता नाही आहे परंतु जो काई सोलापूर चा काही सोलापूरचा काही परिसर आहे या परिसरामध्ये काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आपण स्क्रीन बघू शकता हा जो परिसर दिसतो आहे पंढरपूर सोलापूर इकडं तुळजापूर बार्शी करमला वगैरे हा परिसर आहे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुळक भागामध्ये हलका पाऊस किंवा हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात संध्याकाळी रात्री आणि सुद्धा या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना या परिसरामध्ये बघायला मिळत आहे इतरत्र महाराष्ट्राच्या परिसरामध्ये पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये नाहीच्या बरोबर आहे जो काही पावसाचा जोर असणार आहे तो काही दक्षिण महाराष्ट्र आहे दक्षिण मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर उस्मानाबाद वगैरे या परिसरामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल हा जो पट्टा दिसतो मित्रांनो या पट्ट्यामध्ये बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल परंतु जी काही पावसाची शक्यता आहे ती एकदम कडेचा गोव्यालगतचा पुणे विभागातील जे काही भाग आहे सांगली सातारा कोल्हापूर वगैरे या परिसरामध्ये सुद्धा तुळक भागामध्ये हलके थेंब किंवा हलका पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूरच्या तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच नांदेड लातूर उस्मानाबाद या परिसरामध्ये तशी पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे परंतु एक दोन ठिकाणी हलके थेंब किंवा हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही युवती मित्रांनो आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चला भेटूया सोबत तोपर्यंत नमस्कार